19 वर्षाखालील आशिया आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी अकोल्यातल्या 3 क्रिकेटपटूंची निवड झाली आहे. आदित्य ठाकरे, अथर्व तायडे आणि दर्शन नळकांडे या 3 खेळाडूंची निवड झाली असून या तिघांनीही अकोल्याचा शिरपीचा मानाचा तुरा खोवला आहे. 19 वर्षाखालच्या क्रिकेट संघात एकाच क्लबमधल्या 3 खेळाडूंची निवड होणं ही देशातली पहिलीच वेळ आहे. हे तिन्ही क्रिकेटपटू प्रशिक्षणासाठी उद्या बंगळुरूला निघणार आहेत. यानंतर या स्पर्धेसाठी भारतीय संघ मलेशियाला रवाना होईल. टीममध्ये सिलेक्शन झालं आहे त्याबाबत आम्ही खूप आनंदित आहोत आणि आम्ही आज या ECC क्लबवर आलेलो आहे सत्कारासाठी. आम्ही याच क्लबवर आमची सुरुवात केली होती क्रिकेटची. ज्यांच्यामध्ये टॅलेंट आहे अशा अथर्व तायडे जो आता सध्या विदर्भाचे अंडर 19 कॅप्टन आहे आणि आदित्य ठाकरे हे सरस पोरो मिडियम पेसर सरस पोरो आउटस्टँडिंग परफॉर्मन्सच्या भरोशावर हे इंडिया टीममध्ये सिलेक्ट झाले. ही या क्लबची म्हणा की विदर्भातली म्हणू शकतो किंवा भारतातला तर मला नाही माहीत पण तरी असा इन्सिडेंट हा इतिहासातला पहिलाच असेल की भारताच्या संघामध्ये कोणी एका क्लबचे पोरो एका गावाचे 3-3 पोरो त्या टीममध्ये आहेत आणि तिन्ही पोरो प्लेइंग 11 राहतीलच. आणि आता पाहूया हवामान वृत्त. राज्यात येत्या 36 तासात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 33 किमान 23 नागपूर 35-25 पुणे 32-17 औरंगाबाद 32-19 नाशिक 34-16 कोल्हापूर 30-21 रत्नागिरी 32-25 सोलापूर 33-17 आणि अमरावती कमाल 32 आणि किमान 22 अंश सेल्सिअस. आपल्या दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या बातम्यांचं थेट प्रसारण तुम्ही YouTube पाहू शकता. DD सह्याद्री न्यूज या अकाउंटवर लाईक करा पेज DD सह्याद्री. तसंच वृत्त विभागाचं ट्विटर फॉलो करा @DD सह्याद्री न्यूज. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. हिमालय पर्वतरांगांमधील उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करून विकास साधण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. केदारनाथ मंदिर परिसरातल्या विविध विकास कामांचं पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन. केदारनाथ आदर्श तीर्थक्षेत्र म्हणून विकसित होईल पंतप्रधानांना विश्वास. ST संपाचा तिढा आज चौथ्या दिवशीही कायम. काही वेळातच उच्च न्यायालयाकडून निकाल अपेक्षित. कार्तिक शुद्ध प्रतिपदा अर्थात बलिप्रतिपदेनिमित्त घरोघरी उत्साही वातावरण. पाडवा पहाट कार्यक्रमाने दिवसाची सूरमयी सुरुवात. सॉलिसिटर जनरल रणजित कुमार यांचा वैयक्तिक कारणांमुळे पदाचा राजीनामा. देशातल्या 500 अधिक लांब पल्ल्याच्या गाड्या वेगवान होणार. प्रवासाचा कालावधी 2 तासांपर्यंत कमी. आणि भारतीय संघात 19 वर्षाखालील आशिया आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी अकोल्यातल्या आदित्य ठाकरे, अथर्व तायडे आणि दर्शन नळकांडे यांची निवड. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. दिवाळी हा सुगीचा सण, कृषी संस्कृतीत तर या सणाला मोठं महत्व. प्राचीन काळातल्या संगीताच्या पाऊलखुणा आजही अनेक लोकगीतांमधून पाहायला मिळतात. याच लोकगीतांमधल्या दिवाळीविषयी अधिक जाणून घेण्यासाठी लोककलेचे ज्येष्ठ अभ्यासक प्राध्यापक डॉ प्रकाश खांडगे यांना आज रात्री 9:30 बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार. शुक्ला, तेरी TB के क्या हाल हैं? अरे भाई 2-4 हफ्ते का इलाज करवाया और TB की हो गई अजामत. ये लीजिए हुजूर, आपकी